मराठा समाजाच्या वेदना आपल्याला संपवायच्या आहेत आपल्या समाजाच्या मुलांचं सा भविष्य चांगलं करायचं आहे म्हणून माझं काम सुरू आहे असं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे त्यांनी राज्यात काढलेल्या शांतता रॅलीचा आज नाशिक इथे समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं नाही तर या सरकारचा पराभव निश्चित आहे असं ते म्हणाले विशेषतः भाजपाच्या उमेदवारांना पराभूत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं